ग्लिंट ऑफ इंग्लिश मध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच अगदी शॉर्ट मध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन असतं आणि ते कन्फ्युजन मी या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मी फक्त पार्ट्स ऑफ स्पीच, त्याचे डेफिनेशन आणि त्याचे जे प्रकार आहेत या प्रकारावर कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करणार आहे की जे की तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून घेता येईल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला हे सगळं व्यवस्थित संपेल. तर मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच ज्याला मराठीमध्ये आपण शब्दांच्या जाती असं म्हणतो, या शब्दांच्या जाती मित्रांनो 8 असतात. आणि या 8 शब्दांच्या जातीमध्ये एक नाउन, ज्याला आपण मराठीमध्ये नाम असं म्हणतो, दुसरी प्रोनाउन, ज्याला आपण मराठीमध्ये सर्वनाम असं म्हणतो, तिसरी वर्ब, ज्याला आपण मराठीमध्ये क्रियापद असं म्हणतो, चौथी ऍडव्हर्ब, ज्याला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो, पाचवी ऍडजेक्टिव्ह, ज्याला आपण विशेषण असं म्हणतो, सहावी कंजक्शन, ज्याला आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो, सातवी प्रिपोजिशन, ज्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो, आणि शेवटची आठवी इंटरजेक्शन, ज्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. तर या शब्दांच्या 8 जाती आहेत किंवा हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे. आता हे पार्ट्स ऑफ स्पीच आपण एक एक असे पाहू. सुरुवातीचं म्हणजे एक नंबरचं पार्ट्स ऑफ स्पीच आहे नाउन, ज्याला मराठीमध्ये आपण नाम असं म्हणतो. आता याची जर व्याख्या करायची झाली मित्रांनो, तर याची व्याख्या इट इज अ नेम ऑफ एनीथिंग या स्वरूपात केली जाते. खरं तर व्याख्या तुम्हाला कुठेही विचारल्या जात नाहीत, पण तुम्हाला माहिती असाव्यात म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर याचे जे प्रकार आहेत मित्रांनो, त्या प्रकारामध्ये एक जो प्रकार आहे ज्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो, ज्याला मराठीमध्ये विशेष नाम असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे कॉमन नाउन, ज्याला मराठीमध्ये सामान्य नाम असं म्हटलं जातं. तिसरा जो प्रकार आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन, ज्याला मराठीमध्ये आपण भाववाचक नाम असं म्हणतो. चौथा प्रकार आहे कॉन्क्रीट नाउन, ज्याला आपण मूर्तवाचक नाम असं म्हणतो. पाचवा प्रकार आहे काउंटेबल नाउन, ज्याला आपण संख्यावाचक नाम असं म्हणतो. सहावा प्रकार आहे अनकाउंटेबल नाउन, ज्याला आपण असंख्यावाचक नाम असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सातवा कलेक्टिव्ह नाउन, ज्याला आपण समूहवाचक नाम असं म्हणतो. आठवा प्रकार आहे मटेरियल नाउन, ज्याला आपण पदार्थवाचक नाम असं म्हणतो. त्याच्यानंतर नववा आहे कंपाऊंड नाउन, ज्याला आपण संयुक्त नाम असं म्हणतो. दहावा आहे पजेसिव्ह नाउन, ज्याला आपण मालकी दर्शक नाम असं म्हणतो. आणि अकरावा आहे सिंग्युलर नाम, ज्याला आपण एकवचनी नाम असं म्हणतो. आणि शेवटचा प्लुरल नाउन, ज्याला आपण अनेकवचनी नाम असं म्हणतो. तर हे मित्रांनो नाउनचे 12 प्रकार अतिशय महत्वाचे आहेत की जे प्रत्येक ठिकाणी विचारले जातात. मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलेलं आहे की हे जे प्रकार आहेत ते प्रकार डेफिनेशन एवढंच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे जे नामाचे प्रकार आहेत किंवा पार्ट्स ऑफ स्पीच मधले जे टाइप्स आहेत त्या टाइप्सचे जे पुढे टाइप्स पडतात ते इलॅबोरेटिवली एका व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त या गोष्टी शॉर्टमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढचा पार्ट्स ऑफ स्पीच आहे मित्रांनो प्रोनाउन, ज्याला आपण मराठीमध्ये सर्वनाम असं म्हणतो. मित्रांनो, याची जर डेफिनेशन करायची म्हटली तर वर्ड युज्ड ॲज अ सबस्टिट्यूट फॉर नाउन, म्हणजेच मराठीमध्ये मित्रांनो नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम, अशी याची व्याख्या केली जाते. याचे जर प्रकार बघायचे म्हटले मित्रांनो तर याच्यामध्ये पर्सनल नाव, ज्याच्यामध्ये मित्रांनो फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असे तीन याचे परत प्रकार पडतात. दुसरा आहे तो म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन, ज्याला संबंध सूचक सर्वनाम असं म्हटलं जातं. पुढचा आहे एम्फॅटिक प्रोनाऊन, ज्याला अवधारणवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. चौथा आहे पजेसिव्ह प्रोनाऊन, ज्याला मालकी दर्शक सर्वनाम असं म्हटलं जातं. पाचवा आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह, ज्याला प्रात्यक्षिक सर्वनाम असं म्हटलं जातं. सहावा आहे इंटररोगेटिव्ह, ज्याला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा सातवा आहे रेसिप्रोकल प्रोनाऊन, ज्याला मराठीमध्ये परस्पर सर्वनाम असं म्हटलं जातं. पुढचा आहे इनडेफिनाइट प्रोनाम, ज्याला अनिश्चित सर्वनाम असं म्हटलं जातं. आणि शेवटचा डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाऊन, ज्याला वर्णनात्मक सर्वनाम असं म्हटलं जातं. हे मित्रांनो सर्वनामाचे जे
नऊ प्रकार आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी विचारले जातात. याच्यानंतर पुढचं पार्ट्स ऑफ स्पीच आहे मित्रांनो वर्ब, ज्याला मराठीमध्ये क्रियापद असं म्हटलं जातं. अतिशय महत्वाचा भाग आहे मित्रांनो हा सुद्धा. याची व्याख्या करायची म्हटली तर याची व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते. वर्ब इज अन ऍक्शन वर्ड. बघा, वर्ब इज अन ऍक्शन वर्ड म्हणजे मराठीमध्ये वाक्यामधला जो कृतीदर्शक शब्द असतो त्याला क्रियापद असं म्हटलं जातं. या क्रियापदाचे जर प्रकार बघायचे म्हटलं मित्रांनो तर याच्यामध्ये ट्रान्सिटिव्ह, ज्याला आपण सकर्म क्रियापद म्हणतो, इनट्रान्सिटिव्ह ज्याला आपण अकर्म क्रियापद म्हणतो, डेफिनेट ज्याला आपण निश्चित क्रियापद म्हणतो, इनडेफिनेट ज्याला आपण अनिश्चित क्रियापद म्हणतो, त्याच्यानंतर ऍक्शन वर्ब ज्याला आपण क्रियात्मक क्रियापद असं म्हणतो, त्याच्यानंतर स्टेटिव्ह ज्याला आपण स्थिर क्रियापद म्हणतो, त्याच्यानंतर डायनॅमिक ज्याला आपण अस्थिर क्रियापद असं म्हणतो, त्याच्यानंतर फ्रेजल ज्याला आपण वाक्यांशरूपी क्रियापद असं म्हणतो, त्याच्यानंतर पुढचं आहे रेग्युलर वर्ब ज्याला आपण नियमित क्रियापद म्हणतो, इररेग्युलर वर्ब ज्याला आपण अनियमित क्रियापद म्हणतो, हेल्पिंग वर्ब ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो, आणि शेवटचं मॉडल वर्ब ज्याला आपण रूपक क्रियापद असं म्हणतो. हे सुद्धा मित्रांनो क्रियापदाचे 12 प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत की जे तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पुढचा जो पार्ट ऑफ स्पीच आहे मित्रांनो तो म्हणजे ऍडवर्ब, ज्याला मराठीमध्ये क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. हा जो प्रकार आहे त्याला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. याची जर व्याख्या करायची म्हटली मित्रांनो तर याची व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते. द वर्ड दॅट डिस्क्राइब्स द ऍक्शन. बघा, जो वर्ड ऍक्शन कशी आहे हे डिस्क्राइब करण्याचा प्रयत्न करतो त्याला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. थोडक्यात ऍक्शन कशी घडते हे सांगण्याचं काम करणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. याचे सुद्धा मित्रांनो जे प्रकार पडतात त्या प्रकारानुसार ऍडवर्ब ऑफ टाइम असतं जे वेळ दर्शवत असतं, ऍडवर्ब ऑफ प्लेस असतं जे स्थळ किंवा ठिकाण दर्शवत असतं, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी जे वारंवारिता दर्शवत असतं, त्याच्यानंतर ऍडवर्ब ऑफ रिलेटिव्ह किंवा रिलेशन जे संबंध दर्शवत असतं, त्याच्यानंतर ऍडवर्ब ऑफ मॅनर एखादी गोष्ट कोणत्या पद्धतीने केली ती पद्धत दर्शवण्याचं काम करत असतं, ऍडवर्ब ऑफ डिग्री जे प्रमाण दर्शवण्याचं काम करत असतं, ऍडवर्ब ऑफ इंटररोगेटिव्ह किंवा इंटररोगेशन हे प्रश्नार्थक क्रियाविशेषण असतं, त्याच्यानंतर ऍडवर्ब ऑफ निगेशन किंवा निगेटिव्ह जे नकार दर्शवण्याचं काम करत असतं, त्याच्यानंतर ऍडवर्ब ऑफ अफर्मेशन किंवा अफर्मेटिव्ह जे होकार दर्शवण्याचं काम करत असतं. हे सुद्धा मित्रांनो जे 9 प्रकार आहेत क्रियाविशेषणाचे ते अतिशय महत्वाचे आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं पार्ट ऑफ स्पीच आहे ज्याला आपण ऍडजेक्टिव्ह किंवा विशेषण असं म्हणतो. हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रकार आहे मित्रांनो जो लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो याची जर व्याख्या करायची म्हटली तर याची व्याख्या द वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ नाउन ऑर अ प्रोनाउन. थोडक्यात नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं. थोडक्यात हा जो शब्द आहे मित्रांनो तो कुठल्या तरी क्वालिटीशी संबंधित असतो. मग याच्यामध्ये गुड क्वालिटीज ज्याला आपण चांगल्या क्वालिटीज असं म्हणतो आणि बॅड क्वालिटीज ज्याला आपण वाईट क्वालिटीज असं म्हणतो त्या सुद्धा येतात. याचे जर प्रकार बघायचे म्हटले मित्रांनो तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण वर्णनात्मक विशेषण म्हणतो, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण मालकी दर्शक विशेषण म्हणतो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण दर्शक विशेषण म्हणतो, इनडेफिनाइट ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण अनिश्चित विशेषण म्हणतो, न्यूमरिकल ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण संख्यावाचक विशेषण म्हणतो, क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण प्रमाणदर्शक विशेषण म्हणतो, प्रेडिकेट ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण विधेय विशेषण असं म्हणतो, त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण तमभाववाचक विशेषण असं म्हणतो, त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण तुलनात्मक विशेषण असं म्हणतो, त्याच्यानंतर कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण संयुक्त विशेषण असं म्हणतो, त्याच्यानंतर प्रॉपर ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण विशेष विशेषण असं म्हणतो, आणि शेवटचं इंटररोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण मित्रांनो प्रश्नार्थक विशेषण असं म्हणतो. हे सुद्धा 12 प्रकार मित्रांनो अतिशय महत्वाचे आहेत जे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पुढचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे मित्रांनो त्याला कंजक्शन असं म्हटलं जातं, ज्याला मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. याची जर तुम्हाला व्याख्या हवी असेल मित्रांनो तर अ वर्ड यूज्ड टू कनेक्ट क्लाउजेस ऑर सेंटेन्सेस. असा शब्द
की जो शब्द मित्रांनो उपवाक्य, क्लॉजेस म्हणजे उपवाक्य आणि सेंटेन्स म्हणजे वाक्य, म्हणजे उपवाक्य आणि वाक्य जोडण्यासाठी, उपवाक्य आणि वाक्य जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला मित्रांनो कंजक्शन असं म्हटलं जातं, जे अतिशय महत्वाचं आहे. आता याचे जर प्रकार बघायचे म्हटले मित्रांनो तर याच्यामध्ये सबॉर्डिनेटिंग, ज्याला मराठीमध्ये गौणत्व सूचक उभयान्वयव्य असं म्हटलं जातं, त्याच्यानंतर कोऑर्डिनेटिंग ज्याला प्रधानत्व सूचक अव्यय असं म्हटलं जातं, आणि शेवटचा को रिलेटिव्ह ज्याला सहसंबंधित उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. कंजक्शनच्या मित्रांनो हे तीनच प्रकार आहेत जे की खूप महत्वाचे आहेत. आता या तीन प्रकारामध्ये एक्झॅक्टली कोणते वर्ड्स येतात किंवा हे तीन प्रकार कसे महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवून सांगण्याचा प्रयत्न करेन. आपण या व्हिडिओमध्ये हे शॉर्टमध्ये बघणार आहे म्हणून मी त्याचे एक्झाम्पल्स इथे दिलेले नाहीयेत. पुढचा जो पार्ट ऑफ स्पीच आहे मित्रांनो तो म्हणजे प्रिपोजिशन, ज्याला मराठीमध्ये मित्रांनो शब्द योगी अव्यय असं म्हटलं जातं. याची जर व्याख्या बघायची म्हणली मित्रांनो तर ती व्याख्या, अ लिंकिंग वर्ड टू जॉईन नाउन ऑर प्रोनाउन टू अदर किंवा विथ अदर वर्ड्स. एखाद्या वाक्यातलं नाउन किंवा प्रोनाउन, एखाद्या वाक्यातलं नाउन किंवा प्रोनाउन त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला मित्रांनो प्रिपोजिशन असं म्हटलं जातं. आता ही जी प्रिपोजिशन्स आहेत ती मित्रांनो प्रिपोजिशन टाइमशी रिलेटेड असतात, मोमेंटशी रिलेटेड असतात, मॅनरशी रिलेटेड असतात, प्लेसशी रिलेटेड असतात, ज्याला आपण वेळ, हालचाल, पद्धत आणि स्थळ असं म्हणतो, सोर्स ज्याला आपण स्रोत म्हणतो, मीजर ज्याला आपण माप म्हणतो, पोजिशन ज्याला आपण मालकी म्हणतो, आणि इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण माध्यम म्हणतो, या गोष्टींशी संबंधित असतात. हे सुद्धा प्रकार अतिशय सोपे आहेत की जे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहू शकतात. पुढचा जो पार्ट ऑफ स्पीच आहे मित्रांनो त्याला इंटरजेक्शन असं म्हटलं जातं. हा शेवटचा पार्ट ऑफ स्पीच आहे मित्रांनो जो अतिशय महत्वाचा आहे, ज्याला मराठीमध्ये केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. आता याची जर व्याख्या करायची म्हटली मित्रांनो तर ती व्याख्या या प्रकारे केली जाते, अ वर्ड यूज टू शो स्पॉन्टॅनियस फिलिंग्स ऑर इमोशन्स. म्हणजे हा जो इंटरजेक्शन, हा जो प्रकार आहे पार्ट्स ऑफ स्पीचचा, तो प्रकार फिलिंग्स किंवा इमोशन्स क्रिएट करण्यासाठी आपण ज्या वर्ड्सचा, ज्या शब्दांचा वापर करतो त्या शब्दांशी संबंधित आहे, म्हणजे तेच शब्द इंटरजेक्शन म्हणून यूज केले जातात. मात्र त्या शब्दांचे सुद्धा काही प्रकार ठरलेले आहेत आणि त्या प्रकारामध्ये ग्रीटिंग्स देण्यासाठी वापरले जाणारे शब्द हे सुद्धा इंटरजेक्शन असतात, जॉय शो करण्यासाठी म्हणजेच आनंद दाखवण्यासाठी वापरले जाणारे इंटरजेक्शन्स वेगळे असतात, अप्रुव्हल शो करण्यासाठी वापरले जाणारे जे इंटरजेक्शन्स आहेत ते वेगळे, ज्याला आपण सहमती म्हणतो, अटेन्शन ज्याला आपण लक्ष म्हणतो ते वेधून घेण्यासाठी वापरले जाणारे जे इंटरजेक्शन्स ते वेगळे आहेत, सरप्राईज साठी वापरले जाणारे इंटरजेक्शन ज्याला आपण आश्चर्य म्हणतो ते वेगळे आहेत, सोरो ज्याला आपण दुःख म्हणतो त्याच्यासाठी वापरले जाणारे वेगळे आहेत, एक्साइटमेंट साठी वापरले जाणारे वेगळे आहेत, आणि कन्फ्युजन ज्याला आपण गोंधळ म्हणतो त्याच्याशी रिलेटेड सुद्धा वापरले जाणारे वेगळे आहेत, त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड ज्याला आपण कृतज्ञता म्हणतो त्याच्याशी संबंधित सुद्धा वेगळे आहेत, मॉकरी ज्याला आपण टीका म्हणतो त्याच्याशी संबंधित सुद्धा इंटरजेक्शन्स वेगळे आहेत, बोर्डम ज्याला आपण कंटाळा म्हणतो हे सुद्धा वेगळ्या पद्धतीनं दाखवता येतं, आणि शेवटचा रिलीफ ज्याला आपण सुटका म्हणतो हे सुद्धा वेगळ्या पद्धतीनं दाखवता येतं. तर हे आहेत मित्रांनो 8 पार्ट्स ऑफ स्पीच जे अतिशय महत्वाचे आहेत आणि यावर संपूर्ण ग्रामर आधारलेला आहे, आणि हे पार्ट्स ऑफ स्पीच केल्याशिवाय तुम्हाला पुढच्या गोष्टी येऊ शकत नाहीत. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, आत्ता पण सांगतोय की यामध्ये फक्त आपण हे पार्ट्स ऑफ स्पीच, त्यांचे डेफिनेशन आणि त्यांचे प्रकार हे फक्त शॉर्टमध्ये बघितलेले आहेत. याच्यावर, या प्रत्येक पार्टवर किंवा प्रत्येक टाईपवर मी एक इलॅबोरेटिव्ह व्हिडिओ करणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून हे जे मी पुढचे व्हिडिओ बनवणार आहे त्याच्या लिंक्स किंवा त्याचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकर मिळतील. तर ठीक आहे मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका टॉपिकसह.